नमस्कार, मी संकेत आवटे तुमचं सर्वांचं मराठी संकेत या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. लॉकडाऊनमुळे मला हा व्हिडिओ माझ्या घरातूनच शूट करावा लागतो आहे. ऑफिसमध्ये मला जाता येत नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल, इन्व्हेस्टर असाल, स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल किंवा थोड्या दिवसापूर्वीसुद्धा तुम्ही सुरुवात केली असेल, तर तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण होईल की मी कोणत्या प्रकारे सुरुवात करू. मी इंट्राडे करू, स्विंग ट्रेडिंग करू, डिलिव्हरीमध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू की फ्युचर आणि ऑप्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करू, कशाप्रकारे मला सुरुवात करायला हवी, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पाहायला मिळतील. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा. आता तुम्ही यूट्यूबवर असेल किंवा वेगवेगळ्या सेक्टरमधील लोकांना फॉलो करत असाल, मग ते वेबसाईटवरून असेल, पुस्तका थ्रू असेल किंवा कोणाचा क्लास केला असेल, त्याचबरोबर यूट्यूबवर वेगवेगळे स्टॉक मार्केट रिलेटेड ट्रेनर आहेत, त्यांच्या व्हिडिओज पाहिले असतील जे की सांगतात मी इंट्राडे करतो आहे, इंट्राडेमधून खूप चांगलं प्रॉफिट मी जनरेट करतो आहे. कोणी सांगत असेल मी स्विंग ट्रेडिंग करून प्रॉफिट जनरेट करतो आहे, कोणी म्हणत असेल मी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतो आहे आणि लॉंग टर्ममध्ये मला खूप चांगलं प्रॉफिट मिळतं आहे. कारण तुम्ही वॉरन बफे असतील किंवा राधाकृष्ण दमानी असतील, त्याचबरोबर राकेश झुंझुनवाला असतील, हे सुद्धा तुम्हाला तेच सांगतात की मी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करून वेल्थ जनरेट केली आहे. लॉंग टर्म म्हणजे काय? 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षापर्यंत असे काही यांच्याकडे स्टॉक्स आहेत जे आजही ते होल्ड करतात. मग आपणही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करायला हवं का? सर्वात आधी मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काय येत आहे, स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट का करायची आहे. तुमच्यापैकी कोणी म्हणेल मला करोडो रुपये कमवायचे आहेत, खूप पैसा कमवायचा आहे, वेल्थ जनरेट करायचे आहे, अगदी बरोबर, पण त्याच्यामागे काही स्पेसिफिक कारण आहे? कशाप्रकारे तुम्ही करणार आहात, काही तुम्ही ठरवलेलं आहे? 100% नसणार. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जास्त पैसे कमवायचे आहेत याचाच अर्थ तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम कमवायचा आहे. आता फायनान्शियल फ्रीडम कसा कमवता येतो? आज इन्व्हेस्टमेंट केली, उद्या मी फायनान्शियली फ्री झालो असं होऊ शकतं? 100% नाही. तुम्ही जी काही गुंतवणूक करताय ती गुंतवणूक केलेली कमाई, ती केलेली कमाई म्हणजेच कमवलेला पैसा तुमच्यासाठी काम करतो का? तुम्ही काम करून पैसे तर कमवले, पण तो पैसा तुमच्यासाठी काम करतो का? हा पैसा नुसता कमवून उपयोग नाही, या पैशानं तुमच्यासाठी काम करायला हवं आणि त्यानंसुद्धा वाढायला हवं. म्हणजेच हा पैसा काम करेल, ऑटोमॅटिकली वाढायला लागेल. हेच करण्यासाठी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येत आहे. गुंतवणूक करता, गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात, चांगले रिटर्न स्केल मिळाल्यामुळे हा पैसा वाढायला लागतो. यालाच म्हटलं जातं स्मार्ट इन्व्हेस्टमेंट. आता ही स्मार्ट इन्व्हेस्टमेंट किती पर्सेंट रिटर्न देते? अराउंड जर तुम्हाला कोणतीही गुंतवणूक इयरली म्हणतोय मी, प्रत्येक वर्षाला 15-20% जरी रिटर्न देत असेल तरीसुद्धा तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. त्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही रिटर्न्स कमवले तर कम्पेरेटिव्हली कमी वेळामध्ये तुम्ही फायनान्शियली फ्री व्हाल. जर तुम्हाला 15-20% रिटर्न मिळवून फायनान्शियली फ्री होण्यासाठी 15-10 वर्ष लागणार असतील, तर 30-40% रिटर्न्स मिळवून तुम्ही 10 वर्षात, 8 वर्षात, 5 वर्षातच फायनान्शियली फ्री होऊ शकता. डिपेंड्स ऑन युअर इन्व्हेस्टमेंट. जेवढी मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट कराल तेवढ्या लवकर तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. मग आता ही सगळी इन्व्हेस्टमेंट तुम्ही एकाच सेक्टरमध्ये लावणार आहात का? 100% नाही. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करणार, इंट्राडे करणार, स्विंग ट्रेडिंग सुद्धा करणार. आता जसं तुम्ही विचारलं होतं मला की मी कशा प्रकारे ट्रेडिंग करू की इन्व्हेस्टर बनू, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू की इंट्राडे पोझिशनल ट्रेड करू की कमोडिटीमध्ये ट्रेड करू, या प्रश्नाचं एकमेव उत्तर असेल तुम्हाला सगळ्या प्रकारे ट्रेडिंग करायला हवं. आता माझे कोर्स जॉईन करतात ते सुद्धा मला हेच विचारतात, सर मी हा कोर्स तर पूर्ण केला टेक्निकल अनालिसिसमध्ये, मी आता मास्टर झालो आहे, मी समजू शकतो हा स्टॉक कशाप्रकारे वर जाईल, कशाप्रकारे खाली येईल, कुठे मला बाय करायचा आहे, कुठे मला सेल करायचा आहे, प्रॉफिट कसा मिळवायचा आहे, हे सगळं मी चांगल्या प्रकारे शिकलो आहे आणि माझा सक्सेस रेशोसुद्धा वाढला आहे. जर तुम्हालाही कोर्स जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, सोबत या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल, लवकरात लवकर जॉईन करू शकता. हा कोर्स करून त्यांना कळतं की आता मी स्टॉक मार्केटबद्दल सगळी माहिती मिळवली, माझा सक्सेस रेशो वाढला, मी पेपर ट्रेड केलं, आता मला कळालं की स्टॉक मार्केट कसं वर्क होतं, आता मी इंट्राडे करू, स्विंग ट्रेडिंग करू की लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहू. पहिला तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता, काही दिवसात स्विंग ट्रेडिंग करून मॅक्सिमम प्रॉफिट तुम्ही मिळवता. स्विंग ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला समजेल काही चार्ट्स आहेत, हे चार्ट्स काय सांगतात, एक दिवसामध्ये हा स्टॉक पूर्णपणे वर नाही जात, हा 8 दिवस 10 दिवसामध्ये 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये प्रॉफिट देऊन गेला.
का? तर कोणताही स्टॉक एका दिवसामध्ये सगळी रॅली कव्हर नाही करत. इंट्राडे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला एकाच दिवसाची रॅली कॅच करता येते, मग ते 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये प्रॉफिट मिळवाल. पण हा स्टॉक 400, 500, 1000 रुपयांनी वर गेला त्याचं काय? ही सगळी रॅली तुम्हाला इंट्राडेमध्ये कव्हर नाही होत. रोज तो स्टॉक अप ट्रेंडमध्ये जाताना वर 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 जात असतो. ही सगळी रॅली कॅच करताना स्विंग ट्रेडिंगची सुद्धा गरज पडते. म्हणून वेळोवेळी स्विंग ट्रेडिंग करणं सुद्धा गरजेचं असतं. जर तुम्हाला तशा प्रकारे पॅटर्न दिसत असेल, मुवमेंट दिसत असेल, ट्रेंड रिव्हर्स होणारा एखादा पॅटर्न बनला असेल, मोठी रॅली पुढे येणार असेल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर स्टॉप लॉस प्रॉपर ठिकाणी प्लॅन करून बाय करू शकता, स्विंग ट्रेडिंगसुद्धा करू शकता. पण हे सगळं करत असताना एक छोटीशी अमाऊंट तुम्ही डिलिव्हरीमध्ये सुद्धा बाय करायला हवी. क्वालिटी स्टॉक निवडून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आजपासूनच करायला हवी. आता लॉंग टर्मसाठी याचा अर्थ असा नाही की मी 6 महिन्यांनी विकणार किंवा 1 वर्षाने विकणार. तो स्टॉक तुमच्याकडे लॉंग टर्मसाठी राहील. अंटील अँड अनलेस त्या स्टॉकमध्ये काही गडबड तुम्हाला दिसणार नाही. कदाचित त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल चुकीचं ठरू शकतं, पुढे जाऊन त्यानं वेळोवेळी त्यांच्यामध्ये बदल केलेले नसू शकतात, पुढे जाऊन त्यावेळी तुम्ही तो स्टॉक सेल करू शकता. आत्ता आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत जे पुढे जाऊन खूप चांगल्या प्रकारे ग्रो होणार आहेत. मल्टीबॅगर ही कदाचित ते बनू शकतात, पण आपल्याला ते एक्सपेक्टेशन नाही. आपलं एक्सपेक्टेशन एकच असायला हवं, ॲटलिस्ट इयरली याने 20% ग्रोथ द्यायला हवी, 20% रिटर्न्स मला या स्टॉकमधून मिळायला हवेत. म्हणून पहिली सुरुवात आपण करतोय, ट्रेडिंग तर करणारच आहोत आणि छोट्या लेवलवर इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. कारण तुम्ही पहिला हेच म्हणाल की माझ्याकडे काही मोठं कॅपिटल नाही, मी मोठ्या लेवलवर इन्व्हेस्ट करू शकणार नाही, त्यामुळे छोट्या लेवलपासूनच सुरुवात करावी लागेल. कारण तुम्ही आत्ता जॉब करताय, मोठं सेव्हिंग तुमच्याकडे नाही, त्यामुळे ट्रेडिंग करताय, इन्व्हेस्टिंग करताय आणि अशा प्रकारे हळूहळू तुमचा व्हॉल्यूम वाढत जातो, रिटर्न्स वाढत जातात आणि त्याच्यानंतरच तुम्ही मोठा पोर्टफोलिओ बनवू शकता. यामध्ये काही जण म्हणतात की इंट्राडे करून पैसे कमवता येत नाहीत, तर इंट्राडे करणारे म्हणतात की डिलिव्हरीमध्ये इन्व्हेस्ट करून खूप वेळ कोण बघत बसणार, मला महिन्याला 10% मिळतायत, 20% मिळतायत, मी कशाला मोठ्या लेवलवर डिलिव्हरीमध्ये इन्व्हेस्ट करू, मला गरज नाही. या आविर्भावात राहू नका. प्रत्येक प्रकारामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असायला हवी. जरी तुम्ही जॉब करत असाल, इंट्राडे करता येणार नाही, पण पोझिशनल ट्रेड तुम्ही करू शकता, डिलिव्हरीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, स्विंग ट्रेडिंग करू शकता. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी इंट्राडे करू शकता, अन्यथा त्याला स्किप केलं तरी सुद्धा चालेल. पण स्विंग ट्रेडिंग करून सुद्धा खूप मोठ्या लेवलवर प्रॉफिट कमवता येतं. त्यासाठी गरजेचं असतं प्रॉपर टेक्निकल अॅनालिसिस करता येणं. आता हे जर शिकायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. या सगळ्यासाठी गरज असते डेमॅट अकाउंटची. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून कोणतंही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. माझी टीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हेल्प करेल. आता डायरेक्ट स्टॉकमध्ये डिमॅट थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट करताय, पण हे करत असताना तुमची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा असायला हवी. यालाच डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. भले तुम्ही इंट्राडे करून पोझिशनल ट्रेड करून महिन्याला 10% कमवत असाल, म्हणजेच इयरली अराउंड तुम्ही तुमची वेल्थ डबल करताय, पण हे करत असतानाच रिस्क फॅक्टर सुद्धा आपण कन्सिडर करायला हवा. म्हणूनच आपण डिलिव्हरीमध्ये इन्व्हेस्ट करतोय, सोबत म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला हवी. जसे स्क्रीनवर काही ग्राफ्स तुम्ही बघता, या ग्राफमधून तुम्हाला समजेल किती चांगले रिटर्न म्युच्युअल फंड सुद्धा देत आहेत. म्युच्युअल फंडमधून सुद्धा डिसेंट अर्निंग होऊ शकते, नो डाऊट. 15-20% जरी तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न मिळाले, जर तुम्ही 10-15 वर्षासाठी होल्ड करणार असाल, तरीसुद्धा ते रिटर्न खूप चांगले मानले जातात आणि कंपेरेटिव्हली सेफ मानले जातात. इंट्राडेसोबत जर म्युच्युअल फंडला तुम्ही कम्पेअर केलं तर खूप कमी रिस्क त्याच्यामध्ये आहे ॲज कम्पेअर टू इंट्राडे पोझिशनल ट्रेड. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला त्यासाठी एफर्ट घ्यावी लागत नाही, ते सगळे एफर्ट तो मॅनेजर घेत असतो. आता म्युच्युअल फंडमध्ये कुठले फंड निवडायचे, कसे फंड असायला हवेत याची जर माहिती हवी असेल तर कॉल करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही रिचनीवरून इन्व्हेस्टमेंटसुद्धा करू शकता, प्रॉपरली त्याला ट्रॅक करू शकता आणि जास्तीत जास्त रिटर्नसुद्धा मिळवू शकता. व्हिडिओला लाईक करून शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.